हाय फ्रेंड्स, इज आम्ही समर्थ. मी नेने गोपाळे, स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार आणि वाजलेले आहे सकाळचे 9:30. इथे मी माझ्या मुलीची तयारी केली. तिला स्कूलला जायचं होतं, त्यानंतर मग मी तिला नाश्ता करायला किचनमध्ये आले. आज तिला मॅगी खायची इच्छा झालेली. नेहमी नेहमी भाजी चपाती खाऊन ती कंटाळते, त्यामुळं आज ती बोलली मला काहीतरी वेगळा नाश्ता हवा आहे. मग तिला मी इकडे मॅगी बनवायला ठेवली. तोपर्यंत जी कपडे सुकले होते त्यांच्या घड्या घालून घेतल्या, कारण की नंतर मग खरं खूप कंटाळा येतो. आणि हातासरशी ही काम केलं ना तर खरंच म्हणजे आपलं कामसुद्धा हलकं जातं. त्यानंतर आता इथे मी रात्रीच्या जेवणासाठी छोले भिजत घालते, कारण की रोज भाजी काय बनवायचा तो खूप मोठा प्रश्न असतो. त्यामुळे म्हटलं सकाळी छोले भिजत घालावं, म्हणजे रात्रीपर्यंत ते छान भिजतील. आणि आता इथे मी ॲपल कट करते, कारण की आता तिला डब्याला मला ॲपल द्यायचं आहे. आज शनिवार होता आणि आज हाफडे होता, त्यामुळं ती म्हटली मला भाजी चपाती नको, म्हणलं मग वेगळं काहीतरी देऊया आज. तर म्हटलं आज फक्त फ्रूटच ने. त्यानंतर मग तिला ॲपल वगैरे छान असं कट करून दिला आणि इकडे लगेच मॅगीसुद्धा तोपर्यंत झालेली. आणि आता अशा प्रकारे मग मी तिला नाश्ता वगैरे दिला आणि इथे छान असे मी छोले भिजत घातले होते. बाहेरचं वातावरणसुद्धा आज एकदम आबाळ आल्यासारखं झालेलं. त्यानंतर तिला मी नाश्ता दिला, तिची तयारी करून दिली आणि तिला स्कूलमध्ये पाठवलं. आणि एकदम मुलं स्कूलला गेली की आपलं आपलं काम करायला आपण रिकाम असतो. आणि आता इथे त्यानंतर मग माझं जे काही सकाळची भांडी वगैरे असतात दुपारची आपली, म्हणजे 11:30-12 वाजेपर्यंत बाकीची कामं आवरून घ्यायची. आणि तोपर्यंत इथे जेवणसुद्धा मी तयार करून ठेवलेलं. आज फक्त खिचडी भात केलेला आणि शिरा बनवलेला, मस्त आपला खिचडी भात तयार झाला होता. आणि आज मला थोडं बाहेरसुद्धा जायचं होतं, त्यामुळं मी तयार झाले आणि बाहेर निघाली. तर आज बाहेरसुद्धा खूप भयंकर गर्मी होती. ज्या कामासाठी गेलेली ते काम काही झालंच नाही. त्यानंतर मग घरी आली, खूप थकल्यासारखं झालेलं. त्यानंतर मग जेवण केलं, भात खूप छान झालेला आज. तर त्यानंतर मग जरासा आराम केला आणि आराम केल्यानंतर दिवाबत्तीचा टाईम झालेला, त्यानंतर दिवाबत्ती वगैरे केली. आणि आता इथे रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू होती. मस्त छोल्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी केलेल्या. आज काही चपाती बनवली नव्हती आणि बाकी सगळं माझं किचन वगैरे आवरून घेतलं. त्यानंतर मग मुलीला जेवायला दिलं. तिला सुद्धा छोले खूप आवडले. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक शेअर.